बघा पत्रा झाडून काढलाय, किती राडा केला आता, एवढं झाडायचं मला, काहीतरी कुटानच आहेत बाई रोज. कोणच्या? तिकडच्या कोपऱ्याला. आता एवढी माती जाईल का तिकडल्या कोपऱ्याला? पाटीत भरावं लागती वय ही जागोजाग. या खाली पाटी द्या. मग पाऊस यायला लागला. अगो बाई हो, पाऊस लय आला. होती पाऊस आल्यावर झाडून काढलं, पाऊस ते म्हणून म्हणलं मी गाणं म्हणा. माऊली दर्शन घ्या. राम कृष्ण हरी. येऊ का माऊली? जय सद्गुरु. काय बोलायचं, काय बोलायचं? तर नमस्कार सगळ्यांना, मी कोमल वनसोडे, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर चला आज थोडासा वेगळा व्हिडिओ, माहिती कविता आहे तिसरीची. आता माही तिसरीला आहे, ती कवितेचं नाव आहे रानवेळी. आणि पहिलीच कविता आहे, छान कविता आहे, मस्त. आम्ही बऱ्याच वेळा म्हणलो आहे, तर मला वाटतं की मी यूट्यूबवरती पण टाकावी ही तुम्हाला ऐकायला. तर चला ऐका. पोरं डोंगरावर भाळली त्याच्या नादी लागुनिया, आख्या रानात पांगली. पोरं डोंगरावर भाळली रान गवताची फुलं, तिच्या कानामधी डुल अन चाईचा मोहर, गळ्यामंदी गळसर
आहो टणटणी फुलली तिच्या कंकामंदी फुली रान बुरांडीची फुलं तिनं केसात माळली पोर डोंगरावर भाळली त्याच्या नादीला गुनिया अख्ख्या रानात पांगली पोर डोंगरावर भाळली पोर माळावर खेळली आण वाऱ्या संग बोलली वड पारंबीचा झुला तिचा गेला भाळाला पान सांबरीच बोंड खाल्ल लाल झालं तोंड आहो हसता हसता मऊ गवतात लोळली पोर डोंगरावर भाळली त्याच्या नादीला गुनिया अख्ख्या रानात पांगली पोर डोंगरावर भाळली गाई दांडाच्या वाटन चाली अंगत नेटान ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला आली पाऊस पहाळी तेव्हा गडदी कपळाली पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली पोर डोंगरावर भाळली त्याच्या नादीला गुनिया अख्ख्या रानात पांगली पोर डोंगरावर भाळली. आता दुसरी कविता आहे ती माझ्या आवडतीची आहे. तर तुम्हाला आमची कविता कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.